नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. मिरजेत गणेश भक्तांच्यासाठी आकर्षक आणि पर्यावरणपूरक अशा मखरी उपलब्ध. सार्थक गणेश डेकोरेशन यांनी मुंबईच्या सारख्या पर्यावरणपूरक मखर मिरजकरांसाठी उपलब्ध केले आहेत. मिरजेत गणेश भक्तांच्यासाठी आकर्षक आणि पर्यावरणपूरक अशा मखरी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सार्थक गणेश डेकोरेशनचे प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते प्रीतेन आसर आणि सौरक्षा प्रीतेन आसर यांनी मुंबईच्या सारख्या पर्यावरणपूरक मखर मिरजकरांच्यासाठी उपलब्ध केले आहेत. आकर्षक आणि पर्यावरणपूरक मखरीच्या स्टॉलचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे, काँग्रेसचे नगरसेवक करण जामदार, भाजपाचे नेते मोहन वनकंडे सर, गजेंद्र कळोले, रमेश आसर, ज्योती कांबळे, मोहन वाटवे, पत्रकार रवींद्र कांबळे, अरुण लोंढे, गणेश आवळे, अर्जुन यादव, तानाजी बिदनूर, संदीप गंगाधर, सुनील सकपाळ यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. गड किल्ले, थ्रीडी, वनराई मखर, कोकण मखर, सुवर्ण मखर, फोलरसन मखर, 24 कॅरेट गोल्ड मखर, सूर्य मखर, सिद्धिविनायक मखर, थ्रीडी गणेश महल, डायमंड मखर, नवरंग मखर, मथुरासन मखर, जयपूर जाळी जेट सेट, कोपर मंदिर यासारखे विविध आकार आणि प्रकारमधील मखर मिरजेत उपलब्ध झाले आहेत. मिरजमधील शनिवार पेठ येथील काचेच्या गणपती मंदिर शेजारील हॉलमध्ये सदर मखरी उपलब्ध आहेत. सांगली मिरजेमध्ये पूर येऊन गेलेला आहे, त्याचबरोबर आता गणपती आणि नवरात्राचं आता धामधूम चालू आहे, त्याचबरोबर कोरोनाची तिसरी लाटेचीही शक्यता आहे. तर मी नागरिकांना आवाहन करतो आहे की आपण सोशल डिस्टन्स ठेवून, त्याचबरोबर शासनाने जे नियम दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करून गणपती उत्सव व नवरात्र उत्सव करायचा आहे. त्याचबरोबर महापालिकेकडनं आम्ही स्वच्छतेचं मोहीम चालू केली आहे. त्याचबरोबर जे खड्डे आहेत तेही पॅचवरचे काम आम्ही चालू करतो आहे, आणि बाकी जे काही आम महापालिके क्षेत्रात जे काही सुविधा पुरवायचे आहेत ते आमचे काम चालू आहे. मला खात्री आहे की नागरिक ह्या पूर्णपणे शासनानं जे काही नियम दिलेले आहेत, अटी दिलेले आहेत, त्याचं पालन करून त्या ह्याचं गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सव पार पडतील. मिरजेमध्ये प्रीतन आसर या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज इथं गणपतीचे जे मखर आहेत त्यांचं आज मी इथं उद्घाटन केलं आहे. खरोखर पर्यावरणाला पूरक अशा ह्या सजावटीत आम्ही आज आता बघितल्या. आज थर्माकोल आणि बाकीचे जे प्रदूषणाला जे हानिकारक आहेत असेपासून न करता एक कागदापासूनही तयार केलेले आज इथं मखर आहेत. खरोखर या अशा मखर जे पुण्या मुंबईच्या जी पद्धत आहे ती आज इथं सांगलीमध्ये मिरजेमध्ये आज आसर साहेबांच्या माध्यमातून इथं आलेले आहे. मी नागरिकांना महापालिका क्षेत्रातल्या आवाहन करतो की ह्या मखर जे आहेत ह्या पर्यावरणपूरक आहेत आणि याचा आपण येणाऱ्या गणपती उत्सवामध्ये त्याचा आपण गणपती ठेवायसाठी वापर करावा असे मी आवाहन महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना करत आहे. नमस्ते, माझं नाव रक्षा प्रीतेन आसर. आम्ही मिरजेत पहिल्यांदाच मुंबई पुण्यासारखे पुठ्याचे कागदी याचे मखर आणलेले आहेत गणपतीसाठी. पर्यावरणाला थर्माकॉल वगैरे न वापरता यावेळी सगळ्यांनी सगळं कोरोना वगैरे हे सगळं लक्षात ठेवून पुठ्याचे मखर आणलेले आहेत, त्याचा गणपतीसाठी वापर करावा ही माझी विनंती. धन्यवाद.